मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव विशाल विजाटे आणि आज आहे ना मी तुम्हाला एकदम खास अनुभव देणार आहे. कारण की काय होतं, ज्यावेळेस आपण कुठलीही गाडी घेण्याचा विचार करतो ना, तर त्या गाडीबद्दल आपले भरपूर असे प्रश्न असतात. आणि पुण्यामध्ये मी आलेलो आहे खास राजू सरांना भेटण्यासाठी. आता राजू सरांना मी का भेटणार आहे हे तुम्ही व्हिडिओच्या पुढे पहा. बट टाटा विंगर जर पाहिली ना, ही भारतातली एक मल्टीपर्पज गाडी आहे आणि खूप जास्त फीचर देखील तुम्हाला ह्या सेगमेंटमध्ये ही गाडी ऑफर करते. पण फीचरसोबत तुम्हाला माहिती आहे का, ही गाडी चालवली कशी जाते, या गाडीचा मेंटेनन्स कसा आहे, तुम्ही कसा बिझनेस करू शकता. सो ह्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आहे. जे ह्या गाडीचे ओनर आहेत राजू सर, त्यांना मी इन्व्हाइट करतो की त्यांनी यावं आणि आपल्या व्हिडिओला जॉईन व्हावं. सो राजू सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार. कसे आहात तुम्ही सर? बस ठीक आहे, मजेत आहेत. बरं, तुमच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती सांगा. बरं, मी राजू काचळे, श्री ओश एफ एम इमोबिलिटीमध्ये काम करतो. बरं, कंपनीमध्ये मला जवळजवळ एक 15-20 वर्ष आता काम करतो मी. अच्छा, म्हणजे या ट्रॅव्हल बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला अनुभव. तर तुम्ही या बिझनेसमध्ये देखील भरपूर वर्षापासून काम करताय. तर टाटा विंगरचा जो अनुभव आहे ओव्हरऑल, तुम्ही ही गाडी कधी खरेदी केली होती? April 2023 ही गाडी घेतली होती आम्ही अगोदर. सुरुवातीला 2 गाड्या घेतल्या आम्ही याच्यात. बरं, टाटा विंगरमध्ये. ओके. आणि आता नोव्हेंबरमध्ये परत आम्ही 5 अशा टोटल 7 गाड्या घेतल्यात आम्ही टाटा विंगरच्या. क्या बात आहे. तर अनुभव कसा आहे ओव्हरऑल तुम्हाला, म्हणजे जेव्हापासून गाडी घेतली तेव्हापासून आतापर्यंत? गाडी आपली म्हणजे रोड सेफ्टीमध्ये असेल किंवा अन्य फीचरमध्ये असेल. ओके. अन्य गाड्यांच्या याच्यामध्ये तुलनेमध्ये आम्हाला ही गाडी थोडी व्यवस्थित वाटली. बरं बरं. त्यामध्ये म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला याच्यात कम्फर्टेबल दिसल्या यामध्ये. त्यामुळे आम्ही ही गाडी, आणि एम्प्लॉय सेफ्टीसाठी असेल, आम्ही ॲक्च्युली पब्लिक सर्व्हिस याच्यामध्ये IT मध्ये काम. बरोबर. एम्प्लॉयसाठी तुम्ही वापरता, त्याच्यामध्ये कम्फर्ट कसा आहे आणि स्पेस वगैरे कसं आहे त्याच्याबद्दल? स्पेस वगैरे चांगलं आहे. ॲक्च्युली ही गाडी आम्ही 13-सीटर गाडी बनवून घेतली. बरोबर. त्यात पुशबॅक सीट आहे, त्याच्यात प्रत्येक सीटला AC साठी ब्लोअर वगैरे दिलेले. बरं, या गाडीची जी हँडलिंग क्वालिटी आहे ना, त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. बरं, हँडलिंग टाटाचे गाडी हँडलिंगमध्ये चांगलेच आहे. त्याच्यामध्ये मेंटेनन्समध्ये असेल किंवा अन्य काय, आता 2023 मार्च एप्रिलमध्ये आम्ही गाडी घेतली होती. बरोबर. तेव्हापासून आम्हाला अजून तर सिंगल कम्प्लीट गाडीच्या याच्यामध्ये कुठली आलेली नाही. ओके. हँडलिंग वगैरे चांगली. हँडलिंगमध्ये चांगलीच आहे गाडी. परत जेव्हापासून तुम्ही टाटा विंगर घेतलेली, तर बिझनेसमध्ये असं काही वेगळं पण तुम्हाला जाणवतं, म्हणजे आधीपासून ज्या गाड्या तुम्ही वापरत होते त्यानंतर टाटा विंगरमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर? त्याच्यात कसं, जिथं तुमची मोठी गाडी जाणार नाही. बरोबर. तर तिथे आपली छोटी गाडी प्रत्येक म्हणजे पुणे सिटीमध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकते, किंवा चालवण्यामध्ये किंवा अन्य काय याच्यामध्ये ती थोडी आम्हाला कम्फर्ट वाटली, म्हणून आम्ही ही गाडी रेफर केली. बरं, आता जेव्हापासून तुम्ही टाटा विंगर चालवत आहे, तर जी ऑपरेशनल कॉस्ट आहे, तर त्याच्यामध्ये काही सेव्हिंग होती आहे तुमची? हो, होते ना. 5 लोकांना द्यायची एक गाडी द्यायची, तिथे 10 आमच्या गाडीमध्ये सेव्हिंग कॉस्ट झाली, कंपनीची पण कॉस्ट सेव्हिंग झाली. बरोबर. त्यामुळे कंपनीने सुद्धा आम्हाला ही गाडी रेफर केली. ओके. IT च्या ज्या आमच्या काही अन्य कंपन्या असतील. ओके. त्यांनी सुद्धा म्हणजे टाटा विंगरच हे करायला लावली. ओके. आणि एम्प्लॉई सेफ्टीसाठी पिकअप ड्रॉप असेल त्यांचे, त्यांचा टाइम पण तेवढा म्हणजे व्हायला लागला, कॉस्ट मध्ये पण त्यांचे सेव्हिंग झाले, ट्राफिक मधून काढायला पण, ट्राफिक मधून ह्याच्या त्याच्यातून सर्व सोयीस्कर झालं. पण आता राजू सर, या गाडीमध्ये जे फीचर दिलेले आहेत, तर ते फीचर्स ज्यावेळेस गाडी आपण चालवतो तर ते कसे मदत करतात? बरं, त्यामध्ये एक इको फीचर आहे. बरोबर. इको स्विच दिले. इको दिलेला आहे त्यांनी. त्यामध्ये तुमचा मायलेजसाठी तो एक चांगला असतो. बरं. त्याचा आम्हाला तो एक चांगला बेनिफिट झालेला आहे. आणि गाडीचा लुक पण म्हणजे असा व्यवस्थितच दिलेला आहे. बरोबर बरोबर. थोडासा मॉडर्न लुक आहे. मॉडर्न लुक आहे. आता तुम्ही टाटा विंगर चालवताय, ऑलमोस्ट 1-10 महिने होत आलेले आहेत गाडी घेऊन. बरोबर. तर ह्या गाडीची फ्युल इफिशियन्सी आणि मेंटेनन्स बद्दल आम्हाला थोडंसं सांगा. बरं, मेंटेनन्स आता आमचं म्हणजे तसा मेजर मेंटेनन्स अजूनपर्यंत आम्हाला काही जाणवलं नाहीये. बरं. आता रेग्युलरली आमचे जवळजवळ कंपनीच्या 1 आणि 2 सर्व्हिसिंग झालेले आहेत. बरोबर. हो, ते त्यामध्ये कंपनीचे फ्री सर्व्हिसेस झाले, त्याच्यात एक्स्ट्रा काही चार्जेस आपल्याला नाही गेलेले नाही, म्हणजे मेंटेनन्स अजून तर आम्हाला काही दिलेलं नाही त्यांनी. ओके ओके ओके. आणि फ्युल इफिशियन्सी कशी भेटते तुम्हाला, म्हणजे ॲव्हरेज आपण जर विचार केला तर? मायलेज आपल्याला 1-10 पर्यंत AC भेटतो आपल्याला. ओके. पर किलोमीटर. अच्छा, फुल AC. फुल AC मध्ये. तर मित्रांनो, आता तर झालं, सरांनी भरपूर अशा गोष्टी सांगितल्या. सर, आम्हाला थोडंसं आतमध्ये जाऊन थोडंसं गाडीच्या कम्फर्ट बद्दल सांगा. बरं, म्हणजे AC बेस डेडिकेटेड तुम्ही सांगितलेली घ्या गाडीमध्ये आहेत. सो तो जो ओव्हरऑल एम्प्लॉयसाठी किंवा जे ट्रॅव्हल करणार आहेत गाडीमध्ये, त्यांच्यासाठी कसा एक्सपिरियन्स आहे तो देखील आम्हाला नक्कीच आवडेल.
प्रत्येक प्लस साठी आपण एसीचे ब्लोअर कंपनीने दिलेले ओके बरोबर आहे आणि प्लस चार्जिंग साठी पॉइंट दिलेले आहेत त्याने तुम्ही पाहाल तर तिथे ते प्रत्येकाला सेफ म्हणजे चार्जिंग मोबाईल करू शकतात. कंफर्टमध्ये प्रत्येक सीट आपल्याला पुश बॅक सीट घेतले आहेत आपण. अच्छा म्हणजे एक्स्ट्रा मॉडिफाय करून कंपनीकडून कंपनीनेच दिले आहेत आम्हाला ते. अच्छा म्हणजे मागे देखील येतात. हो पुश बॅक येते एकदम कंफर्टमध्ये आहे ते बघा. ओके तर तुम्ही बघितलं आणि प्रत्येकाला हँडल वगैरे दिलेले आहेत. अच्छा हे आपण असे मागे देखील करू शकतो. बरोबर आहे आणि सेफ्टीसाठी सीट बेल्ट पण इंडिव्हिज्युअल प्रत्येकासाठी दिलेले आहेत कंपनीने आपल्याला. ग्रेट बरोबर आहे ओके. आणि दुसरं जर बघायचं म्हटलं तर बॅगेज साठी पण त्यांनी आपल्याला एक्स्ट्रा कव्हरेज असं दिलेले आहे. अच्छा साईडला हो तुम्ही लगेच सगळे बॅगेज वगैरे असं ठेवू शकता इकडे. ओके म्हणजे सगळ्याच गोष्टींची इथे पुरेपूर काळजी जे या गाडीमध्ये घेतलेली आहे. किंवा सिंगल सीट जर पाहिलं इकडे सुद्धा डेडिकेटेड. बरोबर आहे प्रत्येकाला पण ते दिलेले आहेत पॉईंट त्यांनी. यूएसबी कोड दिलेले आहे प्रत्येकाचे. बरोबर बरोबर आणि मध्ये स्पेस पण असं म्हणजे कम्फर्ट याच्यामध्ये दिलंय. आता तुम्ही बरोबर उभं पण राहू शकता किंवा बसू शकता. बरोबर याच्यात त्यांनी दिलेले ते व्यवस्थित. ड्रायव्हरच्या कम्फर्टमध्ये जर तुम्ही बोललात तर चालवण्यामध्ये अजूनपर्यंत त्यांची आम्हाला सिंगल कम्प्लेंट आलेली नाही. सहज तुम्ही गेअर पण टाकू शकता. बरोबर आणि हा स्पेस जर पाहिला ना हा देखील भरपूर स्पेस आहे. राजेश सर आता तुम्ही भरपूर गाडीबद्दल सांगितलेलंच आहे. याच्यामध्ये ऑप्शन कसे भेटतात विंगर मध्ये ज्या तुम्ही गाडी घेण्यासाठी गेले त्यावेळेस काही ऑप्शन पाहिले असतील ना. आहेत ना त्यामध्ये आपल्याला एसी मध्ये पण आहे आणि नॉन एसीचं पण ऑप्शन आहे. ओके म्हणजे तुम्ही लहान मुलाला स्कूलसाठी पण त्या गाड्या तुम्ही स्कूल बस म्हणून पण युज करू शकता. ओके ओके आणि इंजिनचा परफॉर्मन्स कसा आहे आम्हाला त्याच्याबद्दल नक्कीच आवडेल. इंजिनचा नॉईज जर बघितला तर बाकी गाड्यांच्या तुलनेत तुम्हाला इंजिनचा नॉईज एकदम नॉर्मल वाटतो. बरं म्हणजे एकदम स्मूथ नॉईस आहे. पण असं काही मेमोरेबल गोष्टी आहेत या गाडीबद्दल काही असं घडलेलं आहे मागच्या 8 महिन्यामध्ये की गाडीबद्दल असं एक आठवणीतला क्षण आहे. एम्प्लॉईचे फीडबॅक गाडीसाठी आमच्याकडे चांगले चाललेले. अच्छा म्हणजे तो एक चांगला फीडबॅक आहे. फीडबॅक तो एक चांगला आहे. पण राजू सर आता ही गाडी जर पाहिलं तर टाटा मोटर्सने लॉन्च केली भारतीय मार्केटमध्ये. बरोबर जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना बिझनेस करायचा आहे ट्रॅव्हल क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश राहील टाटा विंगर तुम्ही एवढ्या दिवसापासून चालवताय. मी तर नक्कीच म्हणेन तुम्ही टाटा विंगर घ्या. बाकी गाडी डिझेल इंजिन मध्ये आहे. तुम्हाला ऍड ब्लूचा देखील सेपरेट ऑप्शन जो आहे तो याच्यामध्ये मिळून जातो. आणि डिझेल इंजिन मध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे ओव्हरऑल ॲव्हरेज आहे ते देखील चांगलं भेटतं. फीचर चांगले आहेत. डेडिकेटेड तुम्हाला सीट बेल्ट प्रत्येक सीटला मिळून जातात. सो टाटा मोटर्स म्हटलं की सेफ्टी. सो सेफ्टीमध्ये या ठिकाणी खूप चांगलं असं काम जे आहे ते केलेलं आहे. बाकी धन्यवाद राजू सर तुम्ही वेळ दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला तुमच्या गाडीबद्दल चांगला अनुभव जो आहे तो आमच्यासोबत शेअर केला. सो अजून 1-2 वर्ष गाडी चालव त्यानंतर पुन्हा एकदा आपण तुमचा ओनर एक्सपिरियन्स नक्कीच घेऊ की गाडी ओव्हरऑल अजून लॉंग टर्मसाठी कशी असणार आहे. तर धन्यवाद तुम्ही वेळ दिला. धन्यवाद तुमच्याशी बोलून आम्हाला पण बरं वाटलं. चालते सर चालते. प्रेक्षक मित्रांनो मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.